तुम्ही तुमच्या बाळाला पीसीव्ही लस दिलेली आहे का त्याची खात्री करून घ्या, आणि नसेल तर ही लस नक्की द्या. काय आहे ही लस, तिचा नव्यानं राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात का समावेश करण्यात आलेला आहे, सगळं जाणून घेऊयात. पालकांनो बाळाला ही लस दिली. पीसीव्ही लस आवर्जून द्या. निमोनिया पासून बाळाचं संरक्षण करा. तुमच्या बाळाचं न्यूमोनिया पासून संरक्षण करायचं असेल तर त्याला न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट वॅक्सिन अर्थात पीसीव्ही ही लस नक्की द्या. पीसीव्ही लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत समावेश करण्यात आलाय, त्यामुळे राज्यात बाळांना ही लस मोफत मिळणार आहे. दरवर्षी सुमारे 19 लाख बालकांना ही लस दिली जाईल. 1.5 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंतच्या बाळांना ही लस दिली जाणार आहे. पीसीव्ही लसीचे 3 डोस घ्यावे लागणार आहेत. भारतात 2010 मध्ये न्यूमोकोकल या आजारानं 5 वर्षांखालच्या सुमारे 1 लाख बालकांचा मृत्यू झाला होता. खासगी रुग्णालयांमध्ये पीसीव्ही लस सशुल्क उपलब्ध आहे. आता सरकारी रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमध्येही ही लस मिळणार आहे. संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय या सगळ्या ठिकाणी आपण हे पीसीव्हीचे डोस आजपासून सुरुवात करत आहोत आणि वर्षभराच्या आतल्या लहान बालकांना या सगळ्यांना आपण हे सगळे डोसेस ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहोत. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरियामुळे हा आजार होतो, त्यामुळे श्वसन मार्गाला संसर्ग होऊन फुफ्फुसाला सूज येते. 2 वर्षांपर्यंतच्या बाळांना गंभीर न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन आता पीसीव्ही लस सगळीकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेंदूला सूज वगैरे येते ते कंडिशनमध्ये, सेप्सिसमध्ये, मग कानाचे जे इन्फेक्शन असतात जे मुलांमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्या विरुद्ध हे वॅक्सिनचा फायदा आहे. प्रत्येक बालक जे सेंटरमध्ये येणार आहे, आमच्या अर्बन हेल्थ सेंटरमध्ये म्हणा किंवा प्रत्येक रुग्णालयामध्ये जे येणार आहे, त्या प्रत्येक बालकाला ही लस देण्यात येणार आहे. न्यूमोनियाला रोखण्यासाठी आरोग्य विभागानं हे चांगलं पाऊल उचललंय. तुमचं बाळ 2 वर्षांपर्यंतचं असेल तर त्याला पीसीव्ही लस नक्की द्या. कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे Zee 24.